नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हे जे फार्म तुम्ही बघत आहात ते ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुका इथे हे लोकेटेड आहे. यांच्याकडे मित्रांनो तुम्ही जे बघू शकता की पूर्ण गावठी कोंबड्या आहेत. मित्रांनो, यांनी काही कोंबड्या घेऊन सुरुवात केली होती. आता यांच्याकडे 50-60 कोंबड्या झालेल्या आहेत आणि काही याच्यामध्ये पिल्ले पण आहेत. म्हणजे टोटल पिल्ले वगैरे मोठे पकडून 50-60 नगं यांच्याकडे आहे. यांच्याकडे आत्ता 4 ते 5 अंडे रोज निघतात आणि त्यानंतर पिल्ले पण चांगल्या प्रकारे वाढलेले तुम्हाला दिसेल. 2.5-3 महिन्याचे यांच्याकडे पिल्ले पण आहेत. जे समोर दिसत आहे तुम्हाला हे पिल्ले आहे. तर मित्रांनो, यांचं जे ओनर आहे फार्मचे हे दिनेश चौधरी, यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. जेणेकरून जर तुम्हाला माहिती वगैरे लागेल फार्म कसं केलं काय केलं असं तसं, तर यांच्याशी माहिती घेऊन तुम्ही फार्म तुमचं चालू करू शकता. किंवा तुमचं फार्मर जर असेल तर तुमचं फार्म अशा प्रकारे बनवून तुमचा व्यवसाय वाढू शकता. तर मित्रांनो, 0% म्हणजे एकदम कमी खर्चात जर तुम्हाला करायचं असेल तर जे फार्म आहे तुम्हाला ते मुक्त संचार पद्धतीमध्येच करावं लागेल. जेणेकरून फीडवरचा खर्च पूर्ण तुमचा वाचेल. त्यानंतर कोंबड्यांच्या मांसात जे चव येते ते पण प्युअर गावरांसारखे येणार आणि अंडीवरील जे प्रोटीन्स वगैरे येतात त्या अंड्यांची जी डिमांड आहे ते पण भरपूर प्रमाणात आहे. जसं 15-20 रुपये कोणी दर देतो साधारणपणे. थंडीच्या दिवसांमध्ये काही लोक जास्त पण देतात. तर अशातच जर तुम्ही क्रॉस कोंबड्या ठेवू नका मित्रांनो जास्त करून, कारण की तुम्हाला जर जोड व्यवसाय करायचा असेल जोड जसं शेतीला, तर हा गावठी कोंबड्याच ठेवा. कारण की जर तुम्हाला जोड व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही जर क्रॉस पिल्ले वगैरे टाकली तर त्यांच्याकडे पूर्ण दिवसभर लक्ष द्यावे लागते, जेणेकरून त्यांची मॉर्टॅलिटी होई नये. आणि शेडच्या अंदर त्यांना ठेवावं लागते, त्यानंतर खाद्य त्यांना भरपूर लागतं. अशातच जर जोड व्यवसाय जर करायचा असेल तर प्युअर गावठी कोंबडी तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.